स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीकडून मंद्रूपमध्ये स्वच्छता दौडचे आयोजन करण्यात आले होते. मंद्रूप जिल्हा परिषद केंद्र शाळेपासून सेवालाल नगरपर्यंत स्वच्छता दौड करण्यात आली. मंद्रूपच्या सरपंच अनिता कोरे व गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते स्वच्छता दौडचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्वच्छता जनजागृती घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपसरपंच भगवान वनमाने, गटशिक्षण अधिकारी मल्हारी बनसोडे, विस्तार अधिकारी राजशेखर कंबळे, सचिन चव्हाण, माजी कृषी सभापती दादा कोरे, ग्रामसेवक नागेश जोडमोटे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत मेणगुदले, यासिन मकानदार, शिवानंद लोभे, बेबीजान लेगेवान, लोकसेवा प्रशालेचे प्राचार्य श्रीधर टेळे, तंटामुक्ती अध्यक्ष रेवणसिद्ध मेणगुदले, महात्मा फुले प्रशाला, मंद्रूप माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद मंद्रूप, भंडारकवठे, बरूर, माळकवठे, कंदलगाव व हत्तूर केंद्रातील शिक्षक व क्रीडा शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी स्वच्छता दौडमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरेश उंबरजे यांनी केले तर रवी वाडकर यांनी आभार मानले. आज मंद्रूप येथे स्वच्छता ही सेवा आणि मेरी मिट्टी मेरा देश त्याचबरोबर आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्वच्छता दौड आज आपण मंद्रूप या गावी आयोजित करत आहोत. यामध्ये आपल्या गावामध्ये स्वच्छतेबद्दल जागृती करणे आणि लोकांच्या मानसिकतेत परिवर्तन करणे याकरता आपण ही दौड आयोजित करत आहोत. आम्ही सर्व मंद्रूप गावातील नागरिकांना आवाहन करतो की आपण या दौडमध्ये सहभागी व्हावं आणि गावामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश आपण पोहोचवावा. दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळामध्ये आपण हे स्वच्छता ही सेवा अभियान आपण राबवत आहोत. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला घ्यायचे आहेत, त्यापैकीच हा एक कार्यक्रम आहे. या ठिकाणी तालुका स्तरावर कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु तालुक्याच्या ठिकाणी मुख्यालय असल्यामुळं आपण मंद्रूप या मोठ्या गावी हा कार्यक्रम घेत आहोत आणि 2 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला विविध कार्यक्रम घ्यायचे आहेत, त्यापैकीच हा एक कार्यक्रम आहे. आपलं मंद्रूप गाव माजी वसुंधरामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे. दोन्ही वर्षाची बक्षिसं आपण या गावाने घेतलेली आहेत, या वर्षीचं पण बक्षीस आपल्याला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मंद्रूप वासियांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपलं मंद्रूप हे स्वच्छ सुंदर ठेवावं आणि आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावा. म्हणजे गावात जी काही दृश्य स्वच्छता आहे यामध्ये कचरा न फेकणे, कचरा ओला कचरा सुका कचरा वेगळा करणे यासारख्या सवयी आपण लावून घ्याव्यात अशी विनंती करतो आणि आवाहनही करतो.